गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण ॲरोमॅटिसिटी हा पार्ट समजून घेऊ ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. तर यामध्ये सुरुवातीला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणणार आहोत ते समजून घेऊ. एक ॲरोमॅटिक कंपाऊंड, त्यानंतर दुसरा जो कंपाऊंड आहे तो अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण कोणाला म्हणणार आहोत ते समजून घेऊ. दुसरा अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि थर्ड वाला आहे अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, सेकंडमध्ये पण कोणत्या कंपाऊंड्सला म्हणणार आहोत. आणि थर्ड जे आहे ते आहे नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. नक्की आपण नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणणार आहोत ते सुद्धा समजून घेऊ. नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ठीक आहे. तर आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं, अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं आणि नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं. तर ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी कंडिशन्स लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या कंडिशन्स फॉलो करत असतात ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असण्यासाठी, बरोबर आहे. तर कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक. तो कंपाऊंड कसा असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे, सायक्लिक अँड प्लेनर. कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक अँड प्लेनर, बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड कंडिशन्स कंपाऊंडची की ईच ॲटम इन द रिंग आर प्लेनर अँड sp2 हायब्रिडाइज. ईच ॲटम्स इन द रिंग आर sp2 और sp हायब्रिडाइज. त्यामधला प्रत्येक ॲटम हा sp किंवा sp2 हायब्रिडाइज असला पाहिजे, जेणेकरून रिंग को प्लेनर असेल आणि पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉनचं त्यांच्या अबव अँड बिलो द रिंग डिलोकलाइज होईल. त्यानंतर थर्ड कंडिशन्स आहेत की कॉन्जुगेटेड सिस्टीम असली पाहिजे. काय असली पाहिजे, कॉन्जुगेटेड सिस्टीम असली पाहिजे. आता नेमकं कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असले पाहिजे, किंवा त्यांच्यामध्ये ए डबल बॉन्ड बी आहे की नाही, सी हॅज लोन पेअर, सी हॅज निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, किंवा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, अशी कंडिशन असली पाहिजे. देन दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड सिस्टीम. बट दॅट कंपाऊंड इज सायक्लिक अँड प्लेनर, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि फोर्थ सर्वात महत्वाची कंडिशन्स आहे की दे फॉलोज हकेल्स रूल. काय फॉलो केला पाहिजे, हकेल्स रूल फॉलो केला पाहिजे त्यांनी. आता हे हकेल्स रूल काय आहे बघा लक्षात ठेवायचं आहे. हकेल्स रूल काय आहे ते समजून घेऊ आपण. हकेल्स रूल म्हणजे 4n + 2π ε हा रूल आहे, लक्ष ठेवायचा आहे. वेर एन इज इंटीजर व्हॅल्यू आली पाहिजे, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. दॅट इज एन इज द नंबर ऑफ रिंग, एन इज नंबर ऑफ रिंग, नंबर ऑफ रिंग आहे. आता एनची किंमत जर आपण 1 घेतली तर काय होणार आहे, 4 × 1 + 2 म्हणजे 6. एनची किंमत जर आपण 0 घेतली, एनची जर किंमत 0 घेतली तर नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स किती येतील बघा लक्षात ठेवायचं आहे. एनची किंमत जर 0 घेतली आपण तर 4 × 0 + 2 म्हणजे 2 येऊन जाईल. यांची किंमत जर 1 टाकली तर 4 × 1 = 4 + 2 मीन्स 6. म्हणजे ज्या रिंग सिस्टीममध्ये 2, 6 त्याच्यानंतर रिंग n = 2 घेतलं तर काय येईल, 8 + 2 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, 10π सिस्टीम जी असेल. त्यानंतर 3 जर घेतलं तर 12 + 2 काय येणार आहे, 14. त्यानंतर 18 असे जर इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये येत असेल पाय इलेक्ट्रॉन्स, तर दॅट सिस्टीम फॉलोज द हकेल्स रूल. ते सिस्टीम हकेल्स रूल फॉलो करणार आहे. तर ही कंडिशन्स कोणाची झालेली आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंडची. आता अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंडही सेमच असतो, बरोबर आहे. अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्सही सायक्लिक आणि प्लेनर असतो, लक्षात ठेवायचं आहे. सायक्लिक अँड प्लेनर अशा प्रकारे असलंच पाहिजे तो पहिली कंडिशन्स. सेकंड कंडिशन्समध्ये दे हॅव ईच ॲटम्स आर sp और sp2 हायब्रिडाइज. प्रत्येक ॲटम यांच्यामध्ये sp2 किंवा sp हायब्रिडाइज असला पाहिजे. तिसरं, ही जे सिस्टीम आहे ही कॉन्जुगेटेड सिस्टीम असली पाहिजे. बघा, कॉन्जुगेटेड सिस्टीम असली पाहिजे त्यांच्यामध्ये, म्हणजे अल्टरनेट सिंगल किंवा डबल बॉन्ड किंवा या टाईपचं, ए डबल बॉन्ड बी, सी हॅज लोन पेअर, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. आणि फोर्थ कंडिशन्स, इट कंटेन 4n π इलेक्ट्रॉन्स. काय असले, 4n π इलेक्ट्रॉन्स असेल. तर दे वेअर एन इज 1, 2, 3 अँड सो ऑन, आहे की नाही, अशा प्रकारे.
मीन्स इथे आपण जर यांची किंमत 1 घेतली तर 4 इलेक्ट्रॉन सिस्टीम ही एंटी एरोमॅटिक सिस्टीम आहे, त्यानंतर यांची किंमत 2 घेतली तर 8 इलेक्ट्रॉन सिस्टीम हे एंटी एरोमॅटिक सिस्टीम आहे, त्याच्यानंतर 3 घेतली तर 12 एंटी एरोमॅटिक सिस्टीम आहे, म्हणजे 4 8 12 या टाइपची जर येत असेल, आता इथे 4 घेतलं तर 16, तर दीज आर द एंटी एरोमॅटिक सिस्टीम, म्हणजे एखाद्या रिंग मध्ये 4 पाई इलेक्ट्रॉन्स 8 पाई इलेक्ट्रॉन्स 12 पाई इलेक्ट्रॉन्स प्लस 16 पाई इलेक्ट्रॉन्स असेल, सायक्लिक असेल, प्लेनर असेल, sp2 हायब्रिडाइज असेल, कॉन्जुगेटेड सिस्टीम असेल, तर ते एंटी एरोमॅटिक. आता यामध्ये एक जरी कंडिशन यामध्ये फॉलो नाही केली तर तो कंपाऊंड नॉन एरोमॅटिक असेल. आता एक जरी कंडिशन फॉलो नाही केली म्हणजे तो जर नॉन प्लेनर असेल, बघा तो जर नॉन प्लेनर असेल म्हणजेच त्यांच्यामधला एखादा ऍटम sp3 हायब्रिडाइज स्टेट मध्ये असेल, काय असेल, sp3 हायब्रिडाइज स्टेट मध्ये असेल तर तो नॉन प्लेनर असेल, तर तो नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आहे की नाही. कॉन्जुगेशन असेल, नॉन कॉन्जुगेटेड असेल, नॉन कॉन्जुगेटेड असेल, है ना, नॉन कॉन्जुगेटेड असेल आणि ते सुद्धा काय राहणार आहे, नॉन एरोमॅटिक असेल. किंवा त्यांच्यामध्ये हकेल्स रूल नुसार जे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स किंवा 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करत नसेल, म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन्स असेल, ऑड इलेक्ट्रॉन्स जसं 5, 7 या टाईपचे, तर ही सुद्धा सिस्टीम नॉन एरोमॅटिक सिस्टीम असेल. आलं लक्षात? तर आता 1 by 1 काही एक्झाम्पल घेऊ आणि या सिस्टीम नुसार आपण हा कंपाऊंड एरोमॅटिक आहे का नॉन एरोमॅटिक आहे हे समजून घेऊ. समजलं, लक्षात आलं? बघा आता काही एक्झाम्पल घेतो आता मी आणि या एक्झाम्पल नुसार आपण हे फॉलो करू की कशा प्रकारे आपण यांना एरोमॅटिक आहे का नाही ते समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ, जे आपण चॅप्टर समजून घेऊन राहिलो, बेन्झीन हा वाला कंपाऊंड एरोमॅटिक आहे का नाही हे समजून घेऊ या नियमानुसार. बघा लक्षात ठेवायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा हे सायक्लिक सिस्टीम आहे हे आपल्या लक्षात येतेच आहे की नाही. दुसरी गोष्ट ही प्लेनर आहे, प्रत्येक ऍटम यांच्यामधला sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये, प्रत्येक कार्बन ऍटम रिंग मधला हा sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये आहे, त्याच्यामुळे हायब्रिडायझेशन ही sp2 आहे, त्यामुळे प्लेनर राहणारच आहे, प्रत्येक ऍटम प्लेन मध्ये आहे. आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम सुद्धा आहे, एक सिंगल एक डबल, एक सिंगल एक डबल असं कॉन्जुगेटेड सिस्टीम सुद्धा आहे. ह्या तिन्ही तर फॉलो केल्या असतात कॉन्जुगेटेड सिस्टीम. आता फायनली हकेल्स रूल फॉलो करतो का ते पाहू आपण. हकेल्स रूल काय आपला, 4n+2 = पाय इलेक्ट्रॉन्स. किती पाय इलेक्ट्रॉन्स आहे, 2, 4 आणि 2, 6 नाही का, 4n+2 = 6, त्याच्यामुळे 4n = 4 आणि n = काय येणार आहे, 1, आणि यांची व्हॅल्यू जर इंटीजर आली 1, 0, 1, 2, 3 तर दे आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणून हा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे, ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल घेतो मी, आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज हे सायक्लोब्युटाडाईन घेतलं तर हे की नाही, काय नाव आहे याचं, सायक्लोब्युटाडाईन, डाईन म्हणजे 2 डबल बॉन्ड. हा वाला कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का अँटी ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे हे सांगायचं आहे आपल्याला. आता हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हा सिस्टीम कशी आहे, सायक्लिक आहे, दिसतेच तुम्हाला सायक्लिक आहे, पहिली कंडिशन्स फॉलो करते. दुसरी, इच आयटम्स आर sp2 हायब्रिडायझेशन, म्हणजे प्लेनरही असायला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक ऍटम sp2 हायब्रिडाइज आहे, कॉन्जुगेटेड आहे, डबल सिंगल डबल सिंगल कॉन्जुगेटेड हे सिस्टीम आहे, आहे की नाही. पण आता जर आपण हकेल्स रूल फॉलो करून पाहू याच्यात, कोणता रूल्स, हकेल्स रूल फॉलो करतो, हकेल्स रूल जर फॉलो केला याच्यामध्ये तर हा हकेल्स रूल जर फॉलो करत असेल तर ॲरोमॅटिक, हकेल्स रूल फॉलो नसेल करत तर हे कंडिशन सायक्लिक कॉन्जुगेटेड सर्वच आहे म्हणून अँटी ॲरोमॅटिक. आता बघा 4n+2 = पाय इलेक्ट्रॉन्स. आता पाय इलेक्ट्रॉन्स किती याच्यामध्ये, 4 पाय, हे 2 आणि हे 2 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून 4n+2 = 4. 4n = काय होणार आहे, 4 - 2 = 2 आणि n = 2/4 म्हणजे 1/2, आणि 1/2 जर फ्रॅक्शनल आलं तर दे आर नॉट ॲरोमॅटिक, ॲरोमॅटिक नाही आहे. पण सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड आहे, म्हणून ती कोणती सिस्टीम आहे, अँटी ॲरोमॅटिक सिस्टीम. तुम्हाला मी आताच सांगितलं की 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम
जी 4, 8, 12, 16 जन्ना 4 ना भाग जाते 4 ना डिविजन होते जानस ते तेवढी इलेक्ट्रॉन जर सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये असेल तर बिनधास्त ती कोणती आहे एंटी एरोमॅटिक सिस्टीम आहे समजलं सर्वांना आता नेक्स्ट पाहू आपण जर आपण एक कंपाउंड असा घेतला बघा लक्षात आहे अशा प्रकारे कंपाउंड्स घेऊ आपण है ना हे वाला कंपाउंड्स घेतला आणि मी म्हटलं की हे कोणता आहे एरोमॅटिक आहे नॉन एरोमॅटिक आहे का कोणता आहे तर बघा इथे तुमच्या लक्षातच येते की डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेशन ते ब्रेक झालेलंच आहे यांच्यामध्ये हे जे कार्बन दिसते हे सिंगल बॉन्डेड आहे आणि सिंगल बॉन्डेड असेल तर काय आहे एसपी थ्री हायब्रिडायझेशन आणि एसपी थ्री हायब्रिडायझेशन असेल तर हे नॉन प्लेनर आहे नॉन प्लेनर म्हणजे प्लेनर काय आहे हे हायड्रोजन असल्यामुळे एसपी थ्री हायब्रिडायझेशन आहे सिंगल बॉन्ड इथे एसपी थ्री हायब्रिडायझेशन आहे त्याच्यामुळे इव्हन हे फोर फोर एन पाय इलेक्ट्रॉन्स आहेत पण याच्यामध्ये प्लेनॅरिटीच नाही सायक्लिक प्लेनर नसल्यामुळे हा वाला कंपाउंड कसा राहणार आहे नॉन एरोमॅटिक म्हणून याला आपण काय म्हणू दॅट इज कॉल्ड एज नॉन एरोमॅटिक कंपाउंड्स क्लिअर होऊन राहिले मी काय सांगून राहिलो होते मग असे आपण एक्झाम्पल खूप सारे घेऊन पाहू म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की कोणता नेमका एरोमॅटिक आहे कोणता नॉन एरोमॅटिक आहे कोणता एंटी एरोमॅटिक आहे हे फॉलो करण्यासाठी की कंडिशन्स महत्त्वाचे आहेत की हे पहिल्यांदा आपल्या व्यवस्थित समजलं पाहिजे की तो कसा असला पाहिजे हे फोर्थ आपण जे काय म्हटलं हकेल्स रूल फॉलो केला पाहिजे आहे ना हकेल्स रूल म्हणजे 4n+2π रूल आहे वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 हे इंटीजर व्हॅल्यू आली पाहिजे ठीक आहे बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण एक एक्झाम्पल घेतो मी 3 कार्बनवाली सिस्टीम घेऊ आपण पहिल्यांदा हे वाली आहे की नाही इथे दाखवतात नाही दाखवत आहे ना आता ही वाली सिस्टीम काय एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड आहे ना पण हा जो कार्बन आयटम दिसतो तुम्हाला तो कसा आहे सिंगल बॉन्डेड आहे आणि सिंगल बॉन्डेड जर असेल तर ते कोणता हायब्रिडायझेशन आहे एसपी थ्री हायब्रिडायझेशन आहे आणि एसपी थ्री हायब्रिडायझेशन असेल तर तो नॉन प्लेनर आणि ती सिस्टीम जर नॉन प्लेनर असेल तर सरळ सरळ हा कंपाऊंड कोणता आहे नॉन एरोमॅटिक कोणता आहे नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आहे म्हणजे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की तो एरोमॅटिक आहे का नॉन एरोमॅटिक आहे आता हाच आपण घेऊ सायक्लोप्रोपिलीन कार्बोकॅटायन्स बघा लक्षात ठेवायचं आहे असं जर घेतलं तर हा वाला कंपाऊंड एरोमॅटिक आहे का अँटी एरोमॅटिक आहे का नॉन एरोमॅटिक आहे हे तर फोरियन वाला नाहीच आहे त्याच्यामुळे टेन्शनचं कामच नाही अँटी एरोमॅटिक नाहीच आहे मग एरोमॅटिक किंवा नॉन एरोमॅटिक पाहू आपण त्यासाठी तुम्ही काय करसाल सांगा आता याच्यात मी हे सायक्लिक सिस्टीम आहे की नाही प्लेनर आहे प्लेनरही आहे एसपी टू एसपी टू एसपी टू हे सुद्धा एसपी टू हायब्रिडायझेशन आहे कार्बोकॅटायन म्हणजे आणि त्याच्यामुळं सर्वच कार्बन आयटम एसपी टू आहे सायक्लिक आहे प्लेनर आहे कॉन्जुगेटेड बी आहे डबल बॉन्ड अल्टरनेट पोझिशन्सला पॉझिटिव्ह चार्ज आपण सांगितलेलंच आहे की सिस्टीममध्ये काय असलं पाहिजे ए डबल बॉन्ड बी सी हॅज पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज लोन पेअर डबल बॉन्ड आहे की नाही ट्रिपल बॉन्ड असं जर असेल तर ते कॉन्जुगेटेड सिस्टीम झाली बरोबर आहे तर असंच आहे डबल बॉन्ड नेक्स्ट ए डबल बॉन्ड बी सी हॅज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे ना त्यानंतर हकेल्स रूल फॉलो करते का पाहू आपण 4n+2 = π इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स किती आहे 2 आहे याच्यामध्ये 4n+2 = 2 2 - 2 0 होईल आणि n इज इक्वल टू 0/4 म्हणजे 0 दॅट इज इंटीजर व्हॅल्यू अँड दॅट्स वाय दे आर ॲरोमॅटिक म्हणून हे काय असतात ॲरोमॅटिक हकेल्स रूल फॉलो करतात त्याच्यामुळे हे सायक्लिकही आहे प्लेनरही आहे इच आयटम सारे एसपी टू हायब्रिडाइज आहे कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे आणि दे फॉलोज हकेल्स रूल दॅट्स वाय दे आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फायनली आपण एक हा वालाच सायक्लोप्रोपिलीन एनआयन सायक्लोप्रोपिलीन एनआयन्स आहे की नाही हा वाला घेतला हा सुद्धा एसपी टू हायब्रिडाइज आहे बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही आता हा ॲरोमॅटिक आहे का अँटी ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे ते पाहू आपण बघा लक्षात ठेवायचं आहे हे दोन निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स लक्षात ठेवायचं आहे लोन पेअर मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स काउंट करताना बऱ्याच जणांना येत नाही त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स काउंट करत असताना लोन पेअर मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही पॉझिटिव्ह चार्ज मीन 0 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही निगेटिव्ह चार्ज मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स आणि फ्री रॅडिकल मीन्स 1 इलेक्ट्रॉन्स दिस इज द
इलेक्ट्रॉन काउंटिंग ड्यूरिंग द डीलोकलायझेशन. बघा हे टू इलेक्ट्रॉन्स आणि हे टू फोर इलेक्ट्रॉन्स आहेत डीलोकलायझेशन साठी पार्टिसिपेट करणार आहेत, म्हणजे फोर पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ऍक्च्युली. इथपर्यंत लक्षात आलं, कारण यांनी जर इथे बॉन्ड आणला तर हे इलेक्ट्रॉन्स इथं ओपन होते, म्हणजे हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉनच आहे, है ना. आता ही सिस्टीम सायक्लिक आहे, बघा पहिल्यांदा तर ही सायक्लिक आहे. कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, कॉन्जुगेटेड कशी ओळखली आपण सांगा. ए डबल बॉन्ड बी सी हॅज निगेटिव्ह चार्ज, ए डबल बॉन्ड बी सी हॅज निगेटिव्ह चार्ज, कॉन्जुगेटेड आहे, है ना. आणि ईच आयटम्स आणि एस पी टू हायब्रिडायझेशन आहे, म्हणजे हे दोन कंडिशन्स फॉलो करते, एक तर हे आणि हे आहे तो, है की नाही. मग आता बघू आपण, हा जर फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन्स घेऊ, फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स किती घ्यायचे आपल्याला, फोर, हे दोन आणि हे दोन चार, म्हणजे फोर इलेक्ट्रॉन्स घेणार आहोत. तर इज इक्वल टू फोर, फोर एन इज इक्वल टू काय येणार आहे, फोर मायनस टू मीन्स टू, एन इज इक्वल टू टू बाय फोर मीन्स वन बाय हाफ, आणि दॅट्स वाय दे आर काय राहणार आहे, फ्रॅक्शनल व्हॅल्यू राहील. हकेल्स रूल फॉलो करणार नाही, हकेल्स रूल फॉलो नाही केला तर बाकी कंडिशन ही फॉलो करते, फोरियर रूल फॉलो करते तो, म्हणजे फोर पाय इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट्स वाय दे आर अँटी ॲरोमॅटिक. म्हणजे हे कोणता कंपाऊंड आहे, अँटी ॲरोमॅटिक कॅटेगरीचा कंपाऊंड आहे. समजलं सर्वांना अशा प्रकारे, ठीक आहे. नेक्स्ट सिस्टीम बघू आपण, की ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे. खूप सारे एक्झाम्पल घेता येते आपल्याला, जेवढे एक्झाम्पल घेसाल त्यावेळेस तुमचं क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला नेमकं हे एक्झाम्पल ॲरोमॅटिकचं आहे का अँटी ॲरोमॅटिकचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, नॅथेलिन रिंग घेऊ. बघा या नॅथेलिनमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह पाय बॉन्ड आहेत, सर्वच ऍटम सायक्लिक येणार आहे, सर्व सेम सायक्लिक आहे, है की नाही. त्यानंतर ईच ऍटम सारी एसपी टू हायब्रिडायझेशन आहे आणि कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे. आता हे हकेल्स रूल फॉलो करते का ते पाहायचं आहे. डायरेक्ट मी तुम्हाला सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन जर तुम्ही काउंट केले तर फटाफट तुम्हाला लक्षात येते, टू सिक्स टेन फोर्टीन, आहे की नाही, एटीन, अशी इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल, पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम, तर नॅचरली ते ॲरोमॅटिक होईल. तर टू टू फोर टू सिक्स टू एट आणि टू टेन, टेन पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे, म्हणजे टेन पाय इलेक्ट्रॉन्स आहे, है की नाही. त्याच्यामुळे तो हकेल्स रूल फॉलो करणारच आहे, फोर एन प्लस टू इज इक्वल टू टेन पाय इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळे फोर एन इज इक्वल टू एट आणि एन इज इक्वल टू टू, आणि दॅट्स वाय दे फॉलोज हकेल्स रूल, दॅट्स वाय दे आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हा वाला ॲरोमॅटिक आहे, नॅथेलिन म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आपण अँथ्रॅसिन घेऊ. अँथ्रॅसिन म्हणजे थ्री फ्यूज सायक्लिक रिंग आहे, की नाही, अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे, या प्रकारे अशा प्रकारे, म्हणजे कॉन्जुगेटेडही आहे, है की नाही. ही सिस्टीम काय, सायक्लिक आहे, दुसरं आहे प्लेनर आहे, है की नाही. कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, प्रत्येक ऍटम याच्यामधला कसा आहे, एस पी टू हायब्रिडायझ्ड आहे, आणि हकेल्स रूल फॉलो करते का तेही पाच आहे. त्याला हकेल्स रूल जर फॉलो करत असेल तर तो ॲरोमॅटिक आहे, नसेल तर मग तो अँटी ॲरोमॅटिक आहे. टू टू फोर टू सिक्स टू एट टेन ट्वेल्व फोर्टीन, फोर्टीन इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे फोर एन प्लस टू इज इक्वल टू फोर्टीन, फोर एन इज इक्वल टू काय येईल ट्वेल्व, आणि ट्वेल्व जर असेल तर एन इज इक्वल टू काय येईल थ्री, आणि त्याच्यामुळं हा हकेल्स रूल फॉलो करतो, आणि त्याच्यामुळं हा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे, अँथ्रॅसिन म्हणतो आपण याला, ठीक आहे. अशा प्रकारे क्लिअर होऊन जायला मी काय सांगितलं आहे. आता आपण काही हिड्रोसायक्लिक कंपाऊंडही बघू याच्यामध्ये. आता जर मी एक असा कंपाऊंड घेतला, बेसिकली आपण जर एक पायरिडीन घेतला, बेंझिन सारखाच कंपाऊंड आहे हा, मग लक्ष ठेवायचं आहे, लोन पेअर असते, डबल बॉन्ड अल्टरनेट. आता नायट्रोजनला जर डबल बॉन्ड असेल तर त्याच्यावरची लोन पेअर काउंट करायची नाही, लक्ष ठेवायचं. व्हेनेवर बी द नायट्रोजन ऍटम इन द रिंग हॅज डबल बॉन्ड, इट्स लोन पेअर इज नॉट काउंट इन डीलोकलायझेशन, मीन्स टू टू फोर अँड टू सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स आर काउंट. त्याच्यामुळे हे पहिल्यांदा तरी सायक्लिक आहे, बघा सायक्लिक आहे. दुसरा तो ईच ऍटम सारी एस पी टू हायब्रिडाइज आहे, कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे, कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे. आता हा हकेल्स रूल फॉलो करतो का, फोर एन प्लस टू इज इक्वल टू सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स, टू टू प्लस टू फोर आणि हे सिक्स, दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट काउंट, देअरफॉर फोर एन इज इक्वल टू काय राहणार आहे, फोर, आणि एन इज इक्वल टू वन, दॅट्स वाय दे आर ॲरोमॅटिक, म्हणून ही ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड काढतो मी, हा घेतला मी फ्युरेन. फ्युरेन मीन्स ऑक्सिजनवर असे दोन
नॉन बॉन्डिंग पेयर असतात, है की नाही? आता बघा यामध्ये एक नॉन बॉन्डिंग पेयर आपण काउंट मध्ये घेणार नाही आणि ही वाली नॉन बॉन्डिंग पेयर काउंट मध्ये घेणार आहोत. 2 2 4 आणि 2 6 असे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यामध्ये. प्रत्येक ऍटम याच्यामधला sp2 हायब्रिडाइज आहे, हा ऑक्सिजन सुद्धा sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये आहे. त्यानंतर इट इज कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे की नाही? कशी काय? ए डबल बॉन्ड बी सी हॅज लोन पेअर, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. त्याच्यानंतर हा कॉन्जुगेटेड आहे, प्लेनर आहे, सायक्लिक आहे, है की नाही? हकेल्स रूल फॉलो करतो का? 4n+2=6π इलेक्ट्रॉन्स, आणि 6 जर इलेक्ट्रॉन्स असेल तर यांची व्हॅल्यू किती येणार आहे? 1. दॅट्स वाय दे आर ऑल्सो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हे सुद्धा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. नेक्स्ट मी पायरॉलॉजी करतात. पायरॉल म्हणजे 5 मेंबर नायट्रोजन सॉलिड जे रिंग आहे. आता मी काय केलं होतं माहिती आहे का? या नायट्रोजनवरची लोन पेअर काउंटमध्ये नाही घेतली होती. मी तुम्हाला सांगितलं सोपी टेक्निक की ज्यावेळेस नायट्रोजनला डबल बॉन्ड असेल आणि त्याच्यावर लोन पेअर असेल तर देअर लोन पेअर्स आर नॉट काउंट. हिअर नायट्रोजन डज नॉट हॅव एनी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वाय इट्स लोन पेअर आर काउंट इन डी लोकलायझेशन. दिस कंपाऊंड इज सायक्लिक, हा वाला सायक्लिक आहे. प्लेनर आहे की नाही? कॉन्जुगेटेड आहे की नाही? कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. हे सगळंच फॉलो करून राहिलं आहे आणि इट फॉलोज द 4n+2π इलेक्ट्रॉन्स रूल. 4n+2π इलेक्ट्रॉन्स रूल सुद्धा फॉलो करतो, मीन्स इट हॅज 6 इलेक्ट्रॉन, दॅट्स वाय एन इज इक्वल टू 1 अँड दॅट्स वाय इट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणून हा कसा आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर काही कंपाऊंड्स काढतो जे ॲरोमॅटिक आहे का अँटी ॲरोमॅटिक आहे तेही पाहायचे आपल्याला. सपोज एक कंपाऊंड्स काढलं, सायक्लो ऑक्टेट एट्रीन काढू आपण, बघा लक्ष ठेवायचं आहे की नाही? हा घेतला आपण सायक्लो ऑक्टेट एट्रीन, म्हणजे टेट्रीन का म्हणतो, टेट्रा म्हणजे 4, टेट्रीन, सायक्लो ऑक्टेट एट्रीन 8 कार्बनवाला. आता हा वाला कंपाऊंड सायक्लिकही आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर प्लेनरही आहे, त्याच्यानंतर कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे की नाही? आणि सायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये इच ॲटम्स आणि sp2 हायब्रिडाइज आहे. आता हा हकेल्स रूल फॉलो करतो का? 4n+2=π इलेक्ट्रॉन्स. तर हकेल्स रूल फॉलो करत नाही. बघा आता इथे 8π इलेक्ट्रॉन्स येईल, म्हणून 4n+2=8 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे काय येणार आहे? 6n=, काय राहणार आहे? 6/4. 6/4 म्हटलं की काय येणार आहे? 3/2. 3/2 येऊन जाईल याची व्हॅल्यू, आहे की नाही? अशा प्रकारे म्हणजे फ्रॅक्शनल येते. याचा अर्थ हे ॲरोमॅटिक नाही आहे. मग हा अँटी ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे? कॅटेगरीनुसार हा अँटी ॲरोमॅटिकच आहे, कारण इट फॉलोज द 4n+2π इलेक्ट्रॉन्स रूल. बट फॉर द स्टेबिलायझेशन इट कन्व्हर्टेड इन टू द बोट स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं होते? हा स्टेबिलायझेशन अचीव करण्यासाठी या प्रकारचं स्ट्रक्चर अचीव करते. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, अशा प्रकारे अँड अटेन द स्टॅबिलिटी. अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज नॉन ॲरोमॅटिक. म्हणून आपण यांना काय म्हणत असतो? नॉन ॲरोमॅटिक सुद्धा म्हणतो, बरोबर आहे? अशा प्रकारे तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एव्हरी अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर हायली अनस्टेबल आणि यू वॉन्ट टू स्टेबिलाइज बाय फॉर्मिंग द डायमर और बाय चेंजिंग देअर शेप. त्यांचा शेप चेंज करून ते स्टेबल कंडिशन्समध्ये येण्याचा प्रयत्न करत. त्याच्यामुळे स्टेबिलिटी ऑर्डर जर या 3 कंपाऊंडमध्ये पाहिली तर कोणता कंपाऊंड सर्वात जास्त स्टेबल असतो माहिती आहे का? एव्हरी कंपाऊंड वॉन्ट टू स्टेबलाइज जस्ट लाईक द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे जे असते स्टेबिलिटी ऑर्डर जर विचारात घेतली आपण, स्टेबिलिटी ऑर्डर जर या 3 कंपाऊंडची आपण विचारात घेतली तर ॲरोमॅटिक कंपाऊंड जे असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, कोणते कंपाऊंड्स? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर हायली स्टेबल, हे खूप जास्त स्टेबल असते. देन नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे त्याच्यापेक्षा अनस्टेबल असतात. आणि सर्वात जास्त अनस्टेबल कोणते असतात माहिती आहे का? अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ऑलवेज वॉन्ट टू कन्वर्ट इन टू द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, आहे की नाही? अशा प्रकारे तर हे झालं तुमचं स्टेबिलिटी ऑर्डर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. काही एक्झाम्पल अजून बघू आपण, जे ॲरोमॅटिक आहे का अँटी ॲरोमॅटिक आहे हे आपण फॉलो करू, किंवा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे,
है कि नहीं। जस मैं एक एक्जाम्पल घ्रोपोन नाम है नाम है ट्रोपोन सेवन मेंबर रिंग का बगा लक्ष सेवन मेंबर रिंग का डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड इतने डबल बॉन्ड। आता हा कंपाउंड नाम है ट्रोपोन। हा वाला कंपाउंड एरोमेटिक है का अपन पाहू बघा लक्षात ठेवायचं साइक्लिक है कि नहीं। त्याच्यानंतर क्लीनर सुद्धा है कॉन्जुगेटेड सिस्टीम सुद्धा है कॉन्जुगेटेड सिस्टीम सुद्धा है कि नहीं। आणि हा हकेल्स रूल फॉलो करतो का ते पाहू। ऍक्च्युअली हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हा इथे उडल आणि इथे कोणता चार्ज तयार करेल पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामुळे हा कोणत्या हायब्रिडाइज स्टेट मध्ये आहे sp2। म्हणून सर्वच कार्बन आयटम याच्यामध्ये कोणत्या स्टेट मध्ये आहे sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये आहे म्हणून हे प्लेनर रिंग आहे। आता हा हकेल्स रूल फॉलो करतो का ते पाहू। 4n+2 = π इलेक्ट्रॉन्स किती पाई इलेक्ट्रॉन्स आहे 2, 2, 4, 2, 6 इथे पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असेल तर 0 इलेक्ट्रॉन्स म्हणून 4n+2 = काय येणार आहे 6 n = काय येणार आहे 1। दॅट्स वाय ऑल दीज कंडिशन्स आर फॉलो बाय दिस ट्रोपोन। दॅट्स वाय ट्रोपोन इज नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक। आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं होतं की हा नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या कॅटेगरीमध्ये येईल। क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते। तर अशा प्रकारे आपण काही कंपाऊंड काढू शकतो। नेक्स्ट एखादा थोडा असा कंपाऊंड जरी काढला तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तो फॉर्म्युला कसाही असू द्या आपल्याला त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे ना। सपोज एक कंपाऊंड असं आहे इथे एक ऑक्सिजन याच्यावर दोन पेर इलेक्ट्रॉन्स आहे इथे नायट्रोजन्स आहे डबल बॉन्ड आणि इथे डबल बॉन्ड आणि ही लोन पेर इलेक्ट्रॉन्स। आता मला सांगा की हा वाला कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे ना। तर आपल्याला काय दिसते कॉन्जुगेटेड सिस्टीम दिसते पण आता हे वाले लोन पेअर आणि हे वाले लोन पेअर बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करणार नाही डी लोकलायझेशनमध्ये। त्याचं कारण आहे मी सांगितलं आहे की नायट्रोजनला डबल बॉन्ड जर असेल आणि त्याच्यावर लोन पेअर असेल तर ते इलेक्ट्रॉन्स आर नॉट पार्टिसिपेट मीन्स 2, 2, 4 आणि 2, 6 म्हणजे हेच इलेक्ट्रॉन याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत। त्याच्यामध्ये हे सायक्लिक सिस्टीम आहे प्लेनर आहे है ना कॉन्जुगेटेड आहे कॉन्जुगेटेड सिस्टीमही आहे आणि अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे। ईच आयटम्स आर इन sp2 हायब्रिडायझेशन अँड दे फॉलोज 4n+2 π इलेक्ट्रॉन रूल दॅट इज 6π इलेक्ट्रॉन्स आहे दॅट इज n = 1 आन्सर येईल आणि म्हणून दे आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स। अशा प्रकारे हे ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या कॅटेगरीमध्ये येतील। क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते। म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे नॉन ॲरोमॅटिक आहे किंवा अँटी ॲरोमॅटिक आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। ठीक आहे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत तुम्ही जेवढेही ॲप्लिकेशन सॉल्व करसाल तुमचं कन्फ्युजन्स दूर होईल। तसे आपण ऑब्जेक्टिवमध्ये याचे खूप सारे ॲप्लिकेशन्स येणारच आहेत आणि ते ॲप्लिकेशन्स जर आपल्याला आले नाही तर मी त्याचं एक्सप्लेनेशन्स आपल्या चॅनलवर अपलोड करतोच। तर त्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा ॲरोमॅटिक अँटी ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड्समधला थोडा फरक क्लिअर झाला पाहिजे मग तुम्हाला कोणतंही क्वेश्चन सॉल्व करता येईल। ठीक आहे।